या ठिकाणी एक ओवी तुमच्यासाठी सादर करते माझ्या माता भगिनींसाठी. भारताच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्रमाता होऊन गेल्या, ज्यांच्या अखंड कष्टानं, त्यागानं, प्रेरणेनं तुमामा भारतीय महिलांना स्वाभिमानाचं आणि शिक्षण घेऊन उच्च पदावर आपण आज कार्यरत आहोत हे सगळं जगणं आपल्याला मिळालं त्या राष्ट्रमातांच्या त्यागामध्ये. आणि म्हणून नवरात्रीमध्ये कोणी माझी माता भगिनी 9 दिवस देवीला बिना चपलेची त्या देहाला कष्ट देऊन उपास तपास करून जर जात असेल तर तिनं पहिला ही ओवी नीट ऐकावी. आणि नुसतं ऐकायचं नाही तर त्याचं आचरण सुद्धा स्वतःच्या जीवनात करायचं आहे. आणि म्हणून हा ओवीतून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयास. आत्तापर्यंतचा जो कार्यक्रम झाला आवडला का? जोरदार टाळ्या या सगळ्या वादकांसाठी, गायक कलावंतांसाठी. आणि 9 दिवस त्या 9 देवींची पूजा करण्यापेक्षा 9 दिवस या भारताच्या इतिहासातील राष्ट्रमातांची चरित्र घरात ठेवून त्यांचे जीवनचरित्र वाचा, येणाऱ्या पिढीला हा इतिहास माहीत करून द्या. नाहीतर उद्या असं होऊ नये की आपल्या घरातल्या लहानपणीनं आपल्याला प्रश्न विचारावा की मम्मी सावित्रीमाई कोण, जिजाई कोण ग, रमाई कोण, भीमाई कोण, अहिल्या कोण, हे जेव्हा विचारतील आपल्याला तेव्हा मात्र मग आपल्याला स्वतःची लाज वाटू नये. म्हणून हा इतिहास तुम्ही मायमाऊल्यांनी आपल्या लेकरांना शिकवायचा आहे. ह्या ओबीतून त्या राष्ट्रमातांना आपण वंदन करूया. जेव्हा गोविंदराव फुल्यांनी ज्योतिबांनी सावित्रीला घरातून बाहेर काढलं हाकलो, कारण सगळ्या समस्त समाजाला शिक्षण देण्याचा वसा घेतला होता आणि म्हणून त्यांना रागाने घरातून बाहेर काढलं. ते पण निघाले अंगावरच्या कपड्यावर. तेव्हा पुण्यामध्ये उस्मान शेख बेग नावाच्या मुस्लिम बांधवानं आणि त्यांचीच भगिनी फातिमा शेख या दोघांनीही त्यांना राहण्यासाठी घर दिलं, संसार उपयोगी भांडी दिली
आणि म्हणून मग आपण महिलांनी तिला विसरून कसं चालेल आणि म्हणून आता पाचवं माझं वंदन होतं माता प्रतिमाशेला समाजाची पर्वा न करता साथ दिली त्या सावित्रीला आणि नुसत्या टायाने वाजवायच्या तर या राष्ट्रमातांचं आपण 9 दिवस 9 पुस्तकं घरी ठेवा आणि ते स्वतः पहिला वाचा आणि मग लेकरांना वाचून दाखवा त्यांना नंतर शिकवा. तुम्हीच वाचलं नाही तर तुम्हाला कसं कळेल इतिहास. म्हणून पहिला तुम्हाला वाचलं पाहिजे आणि यानंतर पुन्हा एक